नमस्कार, संधी नोकरीमध्ये आपलं स्वागत आहे। एमपीएससी मार्फत दिवाणी, न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 ही 63 पदांसाठी होणार आहे। चला तरी जाहिरात आपण सविस्तर बघूया। ही जाहिरात सविस्तर बघण्याअगोदर आपण जर संधी नोकरीच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। तर याच्यामध्ये कोणत्या पदासाठी किती पदसंख्या असणार आहे ते आपण बघूया। त्या अगोदर आपण इथे जाहिरात क्रमांक दिलेला आहे, हा आपण नमूद करून ठेवा, जेणेकरून तो आपल्याला भविष्यात कमी पडेल। तर याच्यामध्ये पद क्रमांक 1 साठी नवीन विधी पदवीधर, पद क्रमांक 2 साठी वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता, पद क्रमांक 3 साठी सेवा कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी, अशा प्रकारे टोटल मिळून मित्रांनो 63 पदांसाठी ही परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा ती होणार आहे। तर या तिन्ही पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते आपण बघूया। 55% गुणासह विधी पदवी LLB, विधी पदव्युत्तर पदवी LLM किंवा समतुल्य, पद क्रमांक 2 साठी विधी पदवी LLB 3 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे। त्यासोबतच पद क्रमांक 3 साठी विधी पदवी LLB आणि 3 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे। आपण जरी शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर आपण ही परीक्षा देऊ शकता। तर याच्यामध्ये वयाची अट काय असणार आहे, 23 डिसेंबर 2021 रोजी, पद क्रमांक 1 साठी 21 ते 25 वर्ष, पद क्रमांक 2 साठी 21 ते 35 वर्ष, पद क्रमांक 3 साठी 21 ते 45 वर्ष आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष याच्यामध्ये सूट असणार आहे। आणि याच्यामध्ये जे आपल्याला फीस भरायची आहे ते अमागासाठी 544 रुपये, तर मागासवर्गीयांसाठी 344 रुपये। आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 13 जून 2022 आणि याची जी परीक्षा होणार आहे ती असणार आहे 2 जुलै 2022 ला। आणि यांचे जे परीक्षा केंद्र असणार आहेत ते असणार आहेत औरंगाबाद, मुंबई आणि नागपूरमध्ये। आणि ऑनलाईन अर्ज करायचं आपल्याला तर त्याची सुरुवात होणार आहे 30 मे 2022 पासून। आणि यांची जी अधिकृत वेबसाईट आहे ती असणार आहे mpsc.gov.in, ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे, याशिवाय आपण नमूद करून सुद्धा ठेवू शकता। हा व्हिडिओ जर मित्रांनो आपल्याला आवडला असेल तर संधी नोकरी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।